सांगलीमध्ये डेंग्यू मलेरिया व महाभयंकर कोविड आजाराने थैमान घातले असताना श्यामराव नगरात मात्र दोन हजार एकोणीसच्या महापुरातील पाणी साठल्याने त्याची दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे दलित महासंघ आणि अन्य निर्मूलन समितीच्या वतीने हे दुर्गंधीयुक्त पाणी महापालिका प्रवेशद्वारावर फेकून निषेध करण्यात आला सांगली महापालिका प्रभाग क्रमांक अठरामधील शामराव नगरमधील नागरिकांना कायमच समस्यांचा सामना करावा लागत आहे याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या आहेत मात्र कोणतीही कारवाई आजपर्यंत झालेली नाही या प्रश्नासाठी दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते अन्याय निर्मूलन समितीचे धर्माकोळी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले सत्ताधारी भाजप जाणीवपूर्वक बहुजन वसाहतीकडे दुर्लक्ष करीत असून आठ दिवसात शामराव नगर येथील महापुराचे साठलेले पाण्याचा निचरा केला नाही तर कोल्हापूर रोडवर झोपेचे सोंग आंदोलन करण्यात येईल असा इशारा उत्तम मोहिते आणि धर्माकोळी यांनी दिला आहे